गोव्यात पुढच्या बातमीकडे. विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी सोडून भाजपात गेलेल्याने निवडून आलेले 12 पेक्षा जास्त आमदार सत्ता गेल्यानंतर अस्वस्थ असल्याने पुन्हा घरवापसी करणार असल्याची माहिती समोर येत असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की पक्ष सोडून गेलेले आमदार संपर्क साधून पुन्हा पक्षात येण्यासाठी प्रयत्न करतात, परंतु पक्षाच्या ऐन काळात सोडून गेलेल्यांना तुर्तास दोन्ही पक्षात घेतले जाणार नाही असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच नगरला गेलेल्या बाळासाहेब थोरात यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या एन्काउंटर प्रकरणी त्यांनी प्रतिक्रिया देणं टाळलंय. आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यावर केंद्र सरकारने वेगळा कायदा करण्याची गरज आहे असल्याचं थोरात यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील राजकारणावर बोलताना थोरात म्हणाले की पक्ष सोडून गेलेले आमदार संपर्क करून पुन्हा पक्षात येण्याची इच्छा व्यक्त करतात, पण अडचणीच्या काळात जे पक्षाला सोडून गेले तसे आमदारांना आता पक्षात घेणं कठीण आहे. तुर्तास त्यांनी ज्या पक्षात गेलेत त्याच पक्षात राहावे असं थोरात यांनी यावेळी व्यक्त केलं. म्हणजे हैदराबादला झालं, हे आरोपी जे आहेत या गुन्ह्यामधले आरोपी यांना तर जगातली सर्वात जी कडक शिक्षा असेल ती झाली पाहिजे. आपण तर असं म्हणतो की चौकामध्ये यांना फाशी दिलं पाहिजे. आज हैदराबादला झालं एन्काउंटर आहे त्या बाबतीत मी बोलू इच्छित नाही, कारण त्याच्यात नेमकं काय घडलं मला माहीत नाही. खरंच याच्यामध्ये फास्ट ट्रॅकसुद्धा कोर्ट असलं पाहिजे आणि त्वरित निर्णय झाला पाहिजे आणि कडक कडक जी शिक्षा अति कडक की ज्याच्यातून धाकसुद्धा निर्माण होईल अशी शिक्षा निश्चितपणे झाली पाहिजे. जरूर पाठपुरावा केला पाहिजे आणि त्याच्या बाबतीतला वरिष्ठ पातळीलाच निर्णय असे झाले पाहिजे, देश पातळीचे, कारण हा काही विषय महाराष्ट्राचा किंवा असा नाही आहे. जितकी कडक शिक्षा आणि जितकी त्वरित होईल ती आजची गरज आहे. नाही, खरं जे कायदा बदलून आणखी कडक शिक्षा काय करता येईल असं तर पाहण्यास सुद्धा हरकत नाही. काही समजतं, काही मित्रमंडळी सांगतेही की आम्ही अस्वस्थ आहे, आम्ही चुकलो, आम्ही फसलो, पण आता काही दिवस त्याने थोडंसं तिकडं राहिलेलं बरं राहील. भरतीची जी प्रक्रिया होती ती नगर जिल्ह्यातून सुरू झाली, आपण म्हणले की आता ओटी पण लागते, ती ओटी नगर जिल्ह्यातून लागणार का? एक असं आहे की आता काय ही काही मंडळी महाराष्ट्रात गेली, पक्ष सोडून गेली, ऐनवेळीच गेली. खरं जे तिथे नवीन लोकांनी जागा धरले आहेत, आता तरुण पिढी जी आहे, नवक युवक आहेत, ते कधी हे लोक जातात आणि कधी जागा धरायला मिळती हे पाहत होते. त्यांनी जागा धरल्यात, आता त्यांना विचारावं लागेल की यांना परत आणायचं का नाही. असं नाही, त्या ज्यांनी काम केलं आता निवडणुकीमध्ये शेवटी त्यांना तर विचारावंच लागेल, बाबा न तुम्ही सगळ्यांनी काम केलं, यश मिळवलं, आता हे परत येऊ इच्छितात, काय करायचं त्यांना तर विचारलं पाहिजे. हे आम्ही आता आमचे खाते वाटप निश्चित या 1-2 दिवसामध्ये निश्चित होतील आणि विस्तारही